बाफना ज्वेलर्स, चोख सोनं, चांदी आणि हिऱ्याच्या हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांचे सुवर्ण दालन. संपर्क 9422-49590. रायगड प्रतिष्ठान म्हणजेच जनहितासाठी कायम एक पाऊल पुढे असणारी संस्था. सण असो वा इतर कुठलीही समस्या, रायगड प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच सहकार्याचा हात पुढे केलाय. काल रायगड प्रतिष्ठानच्या वतीने वटसावित्री पौर्णिमेनिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. प्रभाग क्रमांक 14 मधील महिलांना रायगड प्रतिष्ठानच्या सदस्या समाजसेविका वैशाली समाधान देवरे यांच्या माध्यमातून परिसरातील महिलांना सौभाग्याचं लेणं देत निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सोबतच जशी प्रत्येक महिला आपल्या सौभाग्याचा बंध अतूट राहावा यासाठी व्रतवैकल्य करते, त्याचप्रमाणे महिलांनी स्वतःच्याही आरोग्याची काळजी घ्यावी याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 14 मधील महिलांनी या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल वैशाली देवरे यांचे भरभरून कौतुक केले, तर वैशाली देवरे यांनी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. वैशाली समाधान देवरे, आज वट सावित्री पौर्णिमेनिमित्त मी महिलांसाठी एक उपक्रम राबवला आहे. त्या उपक्रमाचं मी या महिलांना जे सौभाग्याचं लेणं देत आहे त्याबद्दल या महिलांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल त्या महिलांचं सगळ्यांचं मी आभार मानते. वट सावित्री पौर्णिमेनिमित्त त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. आज वट सावित्री पौर्णिमा आहे, त्याच निमित्ताने समाधान भाऊ देवरे आणि वैशाली समाधान देवरे ह्या ताई इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी आम्हाला वट पौर्णिमेचं ते वटीचं सामान आहे ते सगळं दिलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जसं वडाचं वृक्ष आभाड मोठं आहे तसंच त्यांचं मोठं मनसुद्धा आहे. त्यानिमित्ताने आम्ही सर्व महिला जाधव संकुलच्या जेवढ्या महिला आहेत तेवढ्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. वट सावित्री पौर्णिमा आहे, त्यानिमित्ताने मी सगळ्या महिलांना प्रभागातील महिलांना शुभेच्छा देते. जसं वडाचं वृक्ष असतं तसं समाधान भाऊ देवरे आणि वैशाली देवरे यांनी अनोखा कार्यक्रम आज साजरा केलेला आहे. महिलांना सन्मान देणं, एका महिलेने दुसऱ्या महिलांना सन्मान देणं हे आपलं कर्तव्य असतं. एका महिलेने दुसऱ्याला सन्मान दिल्यानंतर आपल्या महिलांमधला जो काही एकमेकीचा प्रेमाचा जो संबंध असतो तो वाढत चालतो आणि असे प्रेमाचे संबंध वैशालीबाई देवरे आणि समाधान भाऊ देवरे यांनी अतिशय चांगला कार्यक्रम केला आहे. या निमित्ताने महिलांना त्यांनी ओटीना भरून पूर्ण ओटीचं सामान दिलेलं आहे आणि महिलांचा सन्मान केलेला आहे. त्याच्यामुळे मी वैशाली देवरे आणि समाधान भाऊ देवरे यांना शुभेच्छा देते. जसं वडाचं झाडाचं वृक्ष अतिशय विशाल असतं, त्याची सावली अतिशय विशाल असते, त्याप्रमाणे त्यांचं मन आहे आणि ते प्रत्येकाला ह्या याच्यातून सावलीच्या निमित्ताने वडाच्या निमित्ताने वड सावित्रीच्या निमित्ताने सगळ्या महिलांनी महिलांचा त्यांनी सन्मान केला आहे. याच्याबद्दल मी त्यांना दोघांना पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. जय हिंद. प्रभाग क्रमांक 14 मध्ये जाधव संकुल सातपूर, समृद्ध नगर सातपूर कॉलनी आदी परिसरातील महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी शहर शिवसेनेच्या पदाधिकारी समन्वयक अलका गायकवाड, कल्पना मोरे, कामिनीताई गुंजा, सुनंदाताई ठाकरे, मीनाताई देवकर आदी मान्यवरांसह परिसरातील महिला उपस्थित होत्या. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर.